चौदाव्या विधानसभेचे सदस्य म्हणून 286 नवनिर्वाचित आमदारांचा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शपथविधी. उद्धव ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्कवर शपथविधी, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. देशात मंदी नाही, विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्यात येत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून राज्यसभेत स्पष्ट. ई सिगारेट्सचं उत्पादन, आयात आणि विक्रीवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत मंजूर. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कॉर्टोसॅट 3 सह 13 लघु उपग्रहांचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात आज 199 अंकांची वाढ, निर्देशांक 41,020 अंक या विक्रमी पातळीवर. आणि गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 5 महिलांचा समावेश. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारात. 14व्या विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन आज मुंबईत विधानभवनात झालं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्देशानुसार हे अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमनं झाली. आजच्या विशेष अधिवेशनात विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. एकूण 286 आमदारांनी आज शपथ घेतली. राज्यपालांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांनी सर्व आमदारांना शपथ दिली. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्वप्रथम विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनीही शपथ घेतली. चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, आदित्य ठाकरे, प्रकाश आवाडे यांनीही शपथ घेतली. मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धनंजय पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलोय असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी संस्कृतमधून शपथ घेतली तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या रत्नाकर गुट्टे यांनीही शपथ घेतली.
सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे दोन आमदार आजच्या शपथविधी समारंभाला अनुपस्थित होते. आमदारांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं सत्र संपलं. राष्ट्रगीतानं सत्राचा समारोप झाला. राज्य विधानसभेचं आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत झालं. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात आपल्या प्रतिक्रिया दिल्या. असेल किंवा बाकीचे खूप शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील. आज केंद्र पातळीत आम्ही काम करतो तेव्हा इकॉनॉमी, आज देशात काय परिस्थिती, ज्या रीतीने नोकऱ्या जात आहेत, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची मला विचाराल तर जी जबाबदारीची भावना आहे, हा फक्त आनंदाचा दिवस नाही आहे, खूप मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. राज्य के जनता के हित के लिए काम करेगी, इसलिए ये सरकार बहुत मजबूत है. 170 के ऊपर आंकड़े हमारे पास है. एक मजबूत, एक स्टेबल गवर्नमेंट इस राज्य को मिलेगा और राज्य के हित में जो भी निर्णय है लेंगे. सरकार चलाएंगे, अच्छी तरह से चलाएंगे, काम भी करेंगे, लोगों का काम भी करेंगे. मी महाराष्ट्राचे आभार मानतो, सगळे जनतेचे आभार मानतो की ही संधी आम्हाला सगळ्यांना दिली. एक नवी दिशा द्यायला चाललेलो आहे देशाला, महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं इतर काही जे डिटेल्स आहेत जे आपण मला आता विचारत होत्या ते सगळे नंतर मिळणार आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो आणि पुन्हा पुन्हा सांगत असतो की हे काम आम्ही जे सुरू करत आहोत, आपण सगळेच प्रेसचे सगळे जे बांधव आहात, मित्र आहात, आम्हाला नेहमी जिथे बरोबर तिथे बरोबर सांगत असता, चुकतो तिथे चुकतो सांगत असता, आणि असंच आपलं कार्य सुरू ठेवा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे 17वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक इथे जमत असत. बाळासाहेबांनंतरही दसरा मेळाव्याची परंपरा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ शिवाजी पार्कमध्येच आहे, त्यामुळे शिवसैनिकांसाठी या स्थान विशेष महत्व आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी समारंभाला देशभरातून विविध पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस संयुक्त आयुक्त विनय चौबे यांच्यासह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. या शपथविधी समारंभाला हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेशा प्रमाणावर इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनही वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समारंभाला येणाऱ्या महत्वाच्या तसंच इतर व्यक्तींची वाहनं उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. समारंभासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक सजावटही करण्यात येत आहे. पूर्ण महाराष्ट्राकडे उद्याच्या या सोहळ्याचं लक्ष महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगभरामध्ये सगळ्यांचं लागलेलं आहे. त्या जगाला कळलं पाहिजे की महाराष्ट्राचा जो जाणता राजा आत्ताचा आहे, त्या जाणत्या राजाच्या शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे. तर त्या ना साजेस असं कशा पद्धतीचं स्टेज असेल तसं इथे दैदीप्यमान स्टेजची रचना केली जाते ते आहे. आणि उद्या एक सगळ्याच आलेल्या तमाम
महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना म्हणा किंवा जनतेला म्हणा किंवा शेतकऱ्यांना म्हणा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातनं ह्या सोहळ्यासाठी आतुरतेने येणाऱ्या लोकांना एक दैदिप्यमान सोहळा तर दिसेल. ठाकरे परिवारातील पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आज नागपूरमध्ये जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच फटाके फोडून आणि मिठाईही वाटण्यात आली. महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची काल घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीची आज शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी बैठक झाली. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून नवीन मंत्रिमंडळाचाही शपथ होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिली. या बैठकीला अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे तसंच इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यासाठी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक होत आहे. केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासह अन्य महत्वपूर्ण नेतेदेखील उपस्थित आहेत. या बैठकीत मंत्रीपदांच्या संख्येबाबतही चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी काँग्रेसचे देशभरातले मुख्यमंत्री तसंच द्रमुकचे एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदासंदर्भात शिवसेनेनं त्यावेळीच का आक्षेप घेतला नाही असा प्रश्नही त्यांनी केला. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला असून युती तोडणाऱ्यांऐवजी भाजपाला का दोष देता असा सवालही त्यांनी केला. महाआघाडीत आपापली विचारधारा सोडून तीन पक्ष एकत्र आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. देशात मंदी नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. देशातल्या आर्थिक स्थितीबाबत आज राज्यसभेत अल्पकालीन चर्चेत त्या बोलत होत्या. गती कमी झाली असल्याचं वाटत असलं तरी विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 2009 ते 2014 या कालावधीच्या अखेरीला विकासदर 6.4% होता तर 2014 ते 2019 दरम्यान तो 7.5% राहिला असं सीतारामन यांनी सांगितलं. रालोआ सरकारच्या काळात परदेशी थेट गुंतवणुकीचा ओढ वाढल्याचं त्या म्हणाल्या. इलेक्ट्रॉनिक सिगरेटचं उत्पादन, आयात आणि विक्रीवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. इलेक्ट्रॉनिक सिगरेट संदर्भात अध्यादेश 18 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे. एसपीजी सुधारणा विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. हे सुधारणा विधेयक 1988 मूळ कायदा अंमलात आणेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. आधीच्या सरकारांनी एसपीजी कायदा वेळोवेळी कमकुवत केल्याची टीकाही शहा यांनी यावेळी केली. हमारे देश में दो प्रधानमंत्री और पूर्व प्रधानमंत्री जी की हत्या हुई है. ये देश के लिए बहुत बड़ी क्षति है और इसलिए एसपीजी प्रोटेक्शन ग्रुप बनाया गया और इसकी चुस्तता और उसकी योग्यता बनाए रखने के लिए भी ये कानून
जब लाया गया तब बनाया गया था, उसके बाद में अलग अलग समय पर इसको डाइल्यूट किया गया और आज वो कानून ये संशोधन के साथ पूर्ववत हो रहा है कि एसपीजी का सुरक्षा कवच केवल और केवल प्रधानमंत्री और पूर्व प्रधानमंत्री होने के किस्से में उनको 5 साल तक उनके परिवार जो उनके साथ रहता है उन्हीं को मिलेगा। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घटना जवळपास शून्यावर येत आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत दिली। कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वेगाने सुरळीत होत असल्याचं एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वरून 58 वर आणण्याचा कोणताही विचार नाही असं केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं। एअर इंडियातल्या कर्मचाऱ्यांचं हित पूर्णपणे जपलं जाईल अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज राज्यसभेत दिली। पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट 3 उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। PSLV-C47 सोडण्यात आलेल्या या उपग्रहाबरोबर अमेरिकेचे 13 लघु उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले। हे सर्व 14 उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी दिली। मार्च 2020 पर्यंत 13 अंतराळ मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। कार्टोसॅट 3 उपग्रहाचं वजन 1625 किलो आहे। शहर नियोजन, ग्रामीण संसाधन आणि पायाभूत विकास, किनारपट्टी लगतच्या जमिनीचा वापर तसंच लष्करी उद्देशांसाठी कार्टोसॅट 3 उपग्रह उपयुक्त ठरणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्टोसॅट उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या वैमानिकांचं अभिनंदन केलं आहे। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला। आज निर्देशांकात 199 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 41,020 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 63 अंकांची वाढ होऊन निर्देशांकांनी 12,100 अंकांची उच्चांकी पातळी गाठली। परदेशी निधी गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकानं उसळी घेतली। गडचिरोलीमध्ये आज 6 जहाल नक्षलवाद्यांनी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। यामध्ये 5 महिला आहेत। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना पकडून देण्यासाठी 31,50,000 रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली होती। कसनसूर दलमचा कमांडर संदीप उर्फ चमरूवर चकमकीचे 17 गुन्हे आणि अपहरणाचे 2 गुन्हे होते। त्याच्यावर 6,25,000 रुपयांचं बक्षीस होतं। गडचिरोलीत 2019 मध्ये 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। गोव्यात सुरू असलेल्या सुवर्ण महोत्सवी इफ्फी महोत्सवात महान भारतीय संगीतकार इलिया राजा यांनी मास्टर क्लास घेतला। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे विख्यात चित्रपट दिग्दर्शक आर बल्की यांनी इलिया राजा यांना एक विशिष्ट घटना देऊन त्यावर संगीत रचना सादर करायला सांगितली। इलिया राजा यांनी काही मिनिटातच सादर केलेल्या संगीत रचनेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली। यावेळी त्यांनी त्यांच्या इतर संगीत रचनाही सादर केल्या। इफ्फीमध्ये इन द लँड ऑफ पॉइझन विमेन या ईशान्य भारतातल्या पांगचेंपा भाषेतल्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मंजू बोरा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला। या चित्रपटातून स्थानिक लोकांचं राजकीय स्थान, अस्तित्वाचा संघर्ष आणि जीवन यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कॉम्रेड मधू शेटे यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं। शेटे यांनी विद्यार्थी दशेत असताना चले जाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसंच गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता। गेली 50 वर्ष पत्रकारितेतही त्यांनी योगदान दिलं। मुंबई प्रेस क्लबचे ते संस्थापक होते। 1961 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले होते। 1966 ते 1968 या काळात त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं होतं। देशभरात पत्रकारांसाठी वेतन मंडळ लागू करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला। त्यांची अनेक पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत। आणि आता हवामान। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। तसंच कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा।
14व्या विधानसभेचे सदस्य म्हणून 286 नवनिर्वाचित आमदारांचा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शपथविधी. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे विधिमंडळ नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्कवर शपथविधी. चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. देशात मंदी नाही, विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्यात येत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून राज्यसभेत स्पष्ट. ई सिगारेटचं उत्पादन, आयात आणि विक्रीवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत मंजूर. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कॉर्टोसॅट 3 सह 13 लघु उपग्रहांचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात आज 199 अंकांची वाढ, निर्देशांक 41,020 अंक या विक्रमी पातळीवर. आणि गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, यात 5 महिलांचा समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अभूतपूर्व आणि विजेच्या गतीनं क्षणार्धात बदलत जाणारा, एक महिन्यापेक्षाही जास्त काळ राजकीय पटलावर अचंबित करत राहिलेला सत्ता संघर्ष जनतेच्या मनात मात्र अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत राहिला. निर्णय काय? काल या प्रश्नचिन्हाला एका परीनं उत्तर मिळालं खरं, मात्र या उत्तरानं अनेकविध प्रश्नचिन्हांना पुन्हा जन्म दिला का? राज्यातल्या सत्तेचा गाडा सुरळीत चालण्यासाठी या सरकारपुढची आव्हानं कोणती आणि जनता जनार्दनाच्या राज्याच्या विकासासाठी नामधारण केलेल्या नव्या आघाडीनं जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन कशी वाट काढावी, अशा नव्या प्रश्नचिन्हांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राजकीय पत्रकार राही भिडे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.